हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळस म्हणजे MSFमध्ये 7,000 पदांची भरती निघालेली आहे मित्रांनो. तर UTR बाबत नवीन अपडेट आहे मित्रांनो. तर त्यांच्या वेबसाईटवर पण एक PDF फाईल अवेलेबल आहे. चला तर आपण डायरेक्ट तो PDF फाईल ओपन करूया. तर भरती प्रक्रिया शुल्क न भरलेल्या उमेदवारांची नावे. तर UTR बद्दल भरपूर उमेदवारांना कन्फ्यूज आहे मित्रांनो. जवळपास त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत की 2436 उमेदवार पेमेंट केलेले नाही आहे, नाहीतर चुकीचं UTR त्यांनी टाईप केलेला आहे. तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो. तर महाराष्ट्र म्हणजे MSFमध्ये आपण फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट केला तर कोण, तर इकडे त्यांनी क्लिअर केलेलं आहे की भरती प्रक्रिया शुल्क आपण बँक ट्रान्सफर म्हणजे बँक ट्रान्सफर आपण बँकेमध्ये जाऊन पैसे भरले असेल तर तेव्हा आपण एक दोन स्लिप असतात, एक स्लिप बँकवाले ठेवून घेतात, एक लहान स्लिप आपल्याला देतात. तेव्हा त्याच्या पाठीमागे UTR नंबर आपण लिहून घ्यायचा आहे त्यांच्याकडनं. ओके, तर UTR नंबर ते जे बँकमध्ये पैसे भरलेले तेच उमेदवार UTR नंबर लिहून घ्यायचं. आणि त्यांनी इकडं एक मेल ID दिलेला आहे बघा, त्या मेल ID ते UTR नंबर आपल्याला सेंड करायचं आहे. तर त्यांनी इकडं क्लिअर केलेलं आहे. तर आपण भीम ॲप वगैरे म्हणा कुठलेही पेमेंट केलं की आपल्याला खाली ताबडतोब UTR नंबर देतो. त्याचप्रमाणे बँकमध्ये आपण अपलोड केल्यानंतर त्या स्लिपवर ते UTR नंबर लिहून घ्यायचं आहे, नाहीतर आपलं बँकचं पासबुक असतो इकडं बघू शकतो तुम्ही. ऑनलाईन पेमेंट केल्याने अशा प्रकारचा UTR नंबर येतो. जे ऑनलाईन भरलेले आहेत त्यांनी पण लिहून घ्या. तर तुम्हाला विचारलेले नाही आहेत, जे बँकमध्ये जाऊन पैसे भरलेले आहेत त्यांना विचारलेलं आहेत. तर ऑनलाईन केलेले त्यांनी पण सेव्ह करून घ्या, परत तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये. तर जे बँकमध्ये जाऊन पेमेंट भरलेले आहे ते पासबुकमध्ये एंट्री करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा दिसतो, हा UTR नंबरच आहे, हा आपल्याला घेऊन जायचं आहे. ओके मित्रांनो, तर त्यांचं म्हणणं आहे की भरपूर उमेदवार पैसे भरलेले नाहीत, तर त्यांनी प्रूफ विचारतात आपल्याला. UTR हा 100% आपल्याला घेऊन जायचं आहे. घेऊन गेल्यानंतरच तुम्हाला एंट्री देणार आहेत ग्राउंडवर. आलं ना मित्रांनो लक्षात? तर बँकेत रोख पैसे व्यवहार केलेले ते पावतीसह बँकेमार्फत जे पावती देतात आपल्याला तुम्ही पैसे भरलं म्हणून, त्याच्या पाठीमागे UTR नंबर लिहून घ्या, नाहीतर पासबुकचं एंट्री करून अशा प्रकारचं एंट्री केल्याने असा एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, हा नंबर तुम्ही लिहून घेऊन जायचं आहे तिकडं. तर UTR नंबर कंपल्सरी आहे मित्रांनो आपण भरतीला जाताना, आणि हे मेल ID तुम्हाला कंपल्सरी पाठवायचं आहे जे बँकमध्ये पैसे भरलेले आहेत त्यांनी. आणि मित्रांनो, आपल्याला बँकमधून जो UTR कोड मिळतो तो आणि आपलं ॲप्लिकेशन ID या मेल ID तुम्हाला पाठवायचं आहे. अन्यथा आपला अर्ज जो अपूर्ण समजून आपली म्हणजे आपण भरती प्रक्रियेस अपात्र ठरवतात. ओके, तर एवढ्या प्रक्रिया तुम्ही करून घ्या. ज्यांचं ज्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी लिस्ट जाहीर केलेल्या आहेत, त्या उमेदवारांनी जाऊन आपापल्या बँकेमध्ये जाऊन UTR कोड घ्या आणि या मेल ID तुमचं ID सगळं. तर इकडं आपल्याला फॉर्म भरल्यानंतर इकडं आवेदन अर्जमध्ये त्यांनी एकदम क्लिअर केलेलं आहे की 6 नंबर पॉईंट तुम्ही बघू शकता, जे उमेदवार बँक ट्रान्सफरद्वारे भरती शुल्क भरणार आहेत त्या उमेदवारांनी बँकमध्ये शुल्क भरण्याची पावती सोबत आणावी. आपण बँकमध्ये फॉर्म म्हणजे पैसे भरल्यानंतर एक लहान स्लिप आपल्याला देतात, त्याच्यावर UTR नंबर नमूद आहे, हेच घेऊन जायचं आहे मित्रांनो. तर एकाच UTR नंबरवर एकापेक्षा जास्त अर्ज केले असेल तर त्यांना प्रवेश दिले जाणार नाही आहे. आणि उमेदवारांनी फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट घेऊन यायचं आहे. आपण जे पण फॉर्म भरलेले आहे ऑनलाईन आल्याला काय प्रॉब्लेम नाही आहे, तर जे बँकमध्ये जाऊन पैसे भरलेले आहेत त्यांना UTR कंपल्सरी आहे. आणि जे पण ऑनलाईन भरलेले आहेत त्यांनी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, ते UTR नंबर दे पण लिहून घ्या, तुम्हाला पण प्रॉब्लेम होऊ नये. तर ऑनलाईनसकडे काय संबंध नाही बोललेले आहेत, तर बँकमध्ये जाऊन आपण पैसे भरलेले आहेत त्यांचाच प्रॉब्लेम येत आहे. तर ऑनलाईन आवेदन अर्ज झाल्यानंतर उमेदवारांनी मैदान चाचणी करता अर्जात नमूद केलेले मोबाईल नंबरवर संदेश पाठवण्यात येईल. त्या संदेशमध्ये मैदान चाचणीकरिता हजर राहण्याची तारीख, वेळ, ठिकाण सांगण्यात येईल. तर उमेदवारांनी मैदान चाचणीकरता येताना ऑनलाईन भरलेले अर्ज त्यासोबत UTR नंबर पावती घेऊन यायचं आहे, अन्यथा प्रवेश दिले जाणार नाही. ओके मित्रांनो, जे बँकमध्ये जाऊन पैसे भरले ते UTR नंबर कंपल्सरी घेऊन जावा. तर मित्रांनो, अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तर परीक्षामध्ये बदल झालेले मित्रांनो PSI STI AUSA, तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. तर दुर्गेश मकवान सर आहेत या व्हिडिओमध्ये, अतिशय महत्त्वाचे जे आयोगाने केलेल्या बदल आपल्या समोर सादर करणार आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये लोकसेवा आयोग महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब या संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी 2020 परीक्षा गुणामध्ये बदल झालेले आहे मित्रांनो. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. हा व्हिडिओचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे मित्रांनो, नक्कीच तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती लक्षात येईल. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं चॅनलचं नाव आहे MK ऑल न्यूज. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.